दोन पाठ पाहिलेले आहेत आणि दोन पाठांमधला आपला एक भाग राहिलेला आहे तो एक भाग आपण शिकणार आहोत मी आतापर्यंत जे तुम्हाला शिकवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता आणि म्यूट मी म्हणून चॅट करा मध्ये लिहा तुम्हाला जर काही डाऊट असेल किंवा काही कोणता भाग समजला नसेल किंवा एखादी शब्द काळ नसेल किंवा एखादी लाईन काळी नसेल तर तुम्ही मला विचारून घ्या कारण की तुमची आता या महिन्यामध्ये युनिट टेस्ट आहे आणि युनिट टेस्ट मध्ये मी जे शिकवलेला सिलेबस आहे तो पूर्ण येणार आहे त्यासाठी जर कोणाला काही समजलं नसेल काही डाऊट असेल तर विचारा कोणाला काही डाऊट आहे काही समजलं नसेल कोणता भाग समज नसेल कोणता शब्द काल नसेल एनी वन डाऊट कोणाला नाही ओके okay, कौन, डाऊट कोणाला नाही मी स्टार्ट करते पुढच्या आप आपल्या ले भागाला आपण दुसरा पाठ पाहू लागलो दुसऱ्या पाठामध्ये आपले दोन भाग झालेले आहेत दोन तीन भाग आहेत एकूण दोन भाग पूर्ण झालेत आणि तिसरा भाग आप आज आपण पाहणार आहोत तर त्या अगोदर युनिट टेस्टला मी देव हा शब्द टाकलेला आहे तुमचे पहिलं वर्ष संस्कृतचं त्याच्यामुळे तुम्हाला थोडा हा शब्द पाठ करायला हार्ड जाईल मात्र व्यवस्थित प्रॅक्टिस करून करून रोज वाचून वाचून तुम्हाला हा शब्द पाठ करणं फार आवश्यक आहे आणि मी हा देव शब्द तुम्हाला युनिट टेस्टला टाकलेला आहे त्यासाठी लर्न करा हा एक तुम्हाला एकदा शब्द तुम्ही पाठ केला तर तुम्हाला दहावी पर्यंत पाठ करण्याची गरज पडणार नाही तुम्हाला हा शब्द नवीला पण आहे आणि दहावीला पण आहे म्हणजे हे काय आपलं संस्कृतच ग्रामर आहे ओके तर मी सुरुवातीला स्टार्टिंगला एकदा देव शब्द पुन्हा वाचून दाखवते आणि नंतर आपण आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करू आणि जर कोणाला डाऊट असेल कोणाला कोणता काही भाग कळाला नसेल अनम्यूट मी म्हणून चार्ट मध्ये लिहा तुम्हाला आम्ही अनम्यूट करू आणि मग तुम्ही विचारू शकता ओके तर मी स्टार्टिंगला देव शब्द वाचून दाखवते आणि नंतर आपण पुढच्या भागाला आपण शिकवायला सुरुवात करू तर आज आपला आठ इयत्ता आठवीचा संस्कृत विषय संस्कृत आणि पाठ क्रमांक आहे दोन आणि त्यातला भाग क्रमांक आहे तीन ओके okay. तर मी अगोदर एकदा तुम्हाला देव शब्द वाचून दाखवते यानंतर आपण सुरू करू तर बघा देव तुम्हाला प्रॅक्टिस करून रोज वाचून वाचून तुम्हाला हा शब्द पाठ करणं आवश्यक आहे एकदा हा एकदा शब्द पाठ झाला की नंतर जे पुढचे शब्द पाठ करायला तुम्हाला सहज सोपे जाते हा पहिला शब्द पाठ करायला हार जाणार नंतर जाणार नाही त्यासाठी त्यासाठी काय करा हा शब्द व्यवस्थितरित्या वाचा आणि पाठ करा मी तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवते देव आकारांत पुल्लिंगी नाम देव या देव शब्दाची फोड बघा कशी दिलेली आहे कंसामध्ये द अधिक, य अधिक व अधिक अ देव देव अकारांत पुल्लिंगम नाम, एकवचनम द्विवचनम बहुवचनम आणि विभक्ती देव 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 प्रथमा देवम देव देवान द्वितीया देवा देवेन देवाभ्या देवी ही तृतीया देवाय देवाभ्याम देवभ्य चतुर्थी देवा देवाभ्याम देवभ्यः पंचमी देवस्य देव देवानाम षष्ठी देवे देवयो देवी सप्तमी हे देव हे देव हे देवा संबोधनम विभक्ती पण आणि एक्झाम मध्ये ऍज ॲज इट इज शब्द लिहायचा वर एक वचनम द्विवचनम बहुवचनम हे पण लिहायचं विभक्ती पण लिहायचं पूर्ण जसा पेज क्रमांक पस्तीस वर दिलेला आहे जशास तसा लिहायचा ओके मी पुन्हा एकदा वाचून दाखवते देव देव देवा प्रथमा देवम देव देवी न देवाभ्याम देवी ही तृतीया देवाय देवाभ्याम देवभ्यः चतुर्थी देवा देवाभ्याम देवभ्यः पंचमी देवस्य देवयो देवानाम षष्ठी देवे देवयोहो देवी शुसप्तमी हे देव हे देवो हे देवा हा संबोधन देवाक्रांत पुल्लिंगी शब्द आहे जिथे विसर्ग आहे म हलंत आहे ते सर्व व्यवस्थितरित्या बघायचं आणि जशास तसा शब्द लिहायचा देवमचा द्वितीयाचा द्वितीयाचा एक वचन म हलंत आहे द्वितीयाचा बहुवचनम देवान न कसा आहे हलंत आहे मित हलंत आहे तिथं हलंत द्यायचा हलंत माहित तुम्हाला हलंत कशाला म्हणतात शब्दाच्या खाली असा रफार असतो तो काय असतो आपला संस्कृत मधला हलंत तर द्वितीय बहुवचनमधे देवान काय आहे हलंत आहे षष्टी मधला बहुवचनम षष्टी बहुवचनम देवाना म कसा आहे हलंत आहे जेथे हलंत आहे तिथं हलंत द्यायचा जेथे विसर्ग आहे तिथे विसर्ग द्यायचा आणि योग्य त्या रीत्यानं लिहायचा चुकीचा लिहायचा नाही छोट्यातली छोटी बारीक सर्व बाबी बघायच्या आणि व्यवस्थित आणि छान लिहायचा ओके तर हा शब्द तुम्ही लवकरात लवकर पाठ करायचा आणि ज्यांना वाचता येत नसेल तर त्यांनी पुन्हा अनम्यूट मी म्हणून करा मी तुमच्याकडून वाचून घेईल ज्यांना वाचता येत नाहीये त्यांना ज्यांना वाचता येते त्यांना थे, नो प्रॉब्लेम ओके तर आता आपण आपला दुसरा पाठ बघूया पेज क्रमांक सहा पर्यंत आपण पाहिलेला आहे पेज क्रमांक सहा चा भाषा अभ्यास आपण पूर्ण लिहिलेला पण आहे तर आता हा आहे पेज क्रमांक आपला सात द्वितीय पाठामधलाच भाग आहे हा भाषा अभ्यास आहे एक्सरसाइज आणि पेज क्रमांक किती आहे सात आता पहिला प्रश्न बघा योग्य स्तंभेशु शब्दान लिखत काय आहे योग्य स्तंभेशूर शब्दान लिखत तीन स्तंभ दिलेले आहेत आहेत ना तीन सहाचा एक स्तंभ आहे सहाचा एक स्तंभ आहे आणि तत्चा एक स्तंभ आहे म्हणजे कॉलम स्तंभ म्हणजे कॉलम तर या कॉलम मध्ये योग्य ते नाम आपल्याला लिहायचं आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहिल्यांदा शब्द हा मध्ये काय काय दिले हाच्या कॉलम मध्ये चंद्र लता पत्रम दुग्धम पादरक्षा अश्व विमानम शाटिका वृद्ध पेटिका आणि ग्रहम हे पूर्ण काय शब्द आहेत हे शब्द आता कोणत्या कॉलम मध्ये आपल्याला लिहायचे ते आपल्याला ओळखून ज्या त्या कॉलम मध्ये योग्य शब्द लिहायचा आहे तर सह म्हणजे काय असतो तो तो म्हणजे काय पुल्लिंगी सा म्हणजे काय ती म्हणजे स्त्रीलिंगी तत म्हणजे काय ते म्हणजे नपुसलिंगी म्हणजे आपल्याला हे शब्द पाठ असतील तर आपल्याला हे खरचे शब्द बरोबर लिहिता येतात स म्हणजे तो सा म्हणजे ती आणि तत म्हणजे ते तर चंद्र चंद्र कशामध्ये येणार चंद्र काय आला चंद्रच्या समोर विसर्ग आला मग विसर्ग आला म्हणजे काय आहे पुल्लिंगी शब्द आहे मग कुठे येणार सहच्या कॉलम मध्ये मग चंद्र कुठे लिहायचं सहच्या कॉलम मध्ये लता लता आता काय आहे मुलीचं नाव आहे आणि काना पण शेवटी आलेला आहे लता तर च्या शेवटी काय आहे काना आहे लता हे मुलीचं नाव आहे म्हणून हे कुठे येणार सहाच्या कॉलम मध्ये सहा म्हणजे ती म्हणून लता सहा कॉलम मध्ये लिहायचं आता पत्रम पत्रम म्हणजे पत्र तर पत्र कशामध्ये येणार नपुसलिंगी नामामध्ये मग कुठ लिहिणार तत मध्ये आपण पत्रला काय म्हणतो ते पत्र ते पत्र आपण संबोधून बोलतो म्हणजेच ते म्हणजे काय असते नपुसलिंगी म्हणून पत्रम कुठे येणार तद कॉलम मध्ये ओके आता दुग्धम आता तुम्ही जर हे दोन शब्द पाहिले पत्रमचं शेवटचं मग काय आहे हलंत आहे आणि दुग्धमच पण म काय आहे हलंत आहे आणि शेवटी काय आलेलं आहे म आलेला आहे म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी म येते तो काय असतो नपुसलिंगी नाम असतो शॉर्टकट मध्ये ओळखण्याची ट्रिक शॉर्टकट मध्ये ओळखण्याची ट्रिक आहे कस की ज्या शब्दाच्या शेवटी म हलंत येतो तो काय असतो नपुसलिंगी शब्द असतो किंवा नपुसलिंगी नाम असतो आणि ज्या शब्दाच्या शेवटी विसर्ग येतो तो कोणता असतो पुल्लिंगी आणि ज्या शब्दाच्या शेवटी काना असतो त्याला काय असतो तो स्त्रीलिंगी आता पहिला कोणता शब्द झाला चंद्र काय आला विसर्ग मग तो काय असणार पुल्लिंगी कोणत्या कॉलम मध्ये लिहायचं सह मध्ये लता मध्ये कारण की स्त्रीलिंगी पत्रम आणि दुग्धम नपुसलिंगी कोणत्या कॉलम मध्ये लिहायचं तत तत म्हणजे नपुसलिंगी शब्द पादरक्षा स्त्रीलिंगी सहाच्या कॉलम मध्ये अश्वह घोडा घोडा कुठे येणार सहाच्या कॉलम मध्ये विमानम विमानम आपण काय म्हणतो ते विमान मग काय येणार नपुस्लिंगी शाटिका स्त्रीलिंगी वृद्ध वृद्ध विसर्ग आलाय पुल्लिंगी जर वृद्ध वरद, वृद्ध आला असतं तर काय झालं असतं स्त्रीलिंगी आलं असतं पण इथं काय आहे वृद्ध आहे पेटिका स्त्रीलिंगी ग्रहम नपुसलिंगी अशा प्र अशा प्रकारे या तीन कॉलम मध्ये योग्य तो शब्द लिहायचा आहे ओके समजलं हे सह म्हणजे पुल्लिंगी सहा म्हणजे स्त्रीलिंगी आणि तत् म्हणजे नपुसलिंगी आणि शॉर्टकट ओळखण्याची ट्रिक कशी ज्या शब्दाच्या शेवटी विसर्ग असतो तो पुल्लिंगी ज्या शब्दाच्या शेवटी काना असतो तो स्त्रीलिंगी आणि ज्या शब्दाच्या शेवटी म हलंत असतो तो काय असतो नपुसलिंगी नाम असतो ओके पादरक्षा, पादरक्षा मीन्स बच्चे पूछ रहे पूच ओके पादरक्षा पाद पाद म्हणजे मार्ग आणि रक्षा म्हणजे रक्षण करणारे जे, जे ट्रॅफिक ट्रॅफिक पोलीस असतात का नाही ट्रॅफिक पुलीस जशी आपल्या मार्गाला मार्ग दाखवतात थांबवतात ट्रॅफिक पुलीसना ट्रॅफिक पोलीसवाल्यांना काय म्हटलेलं आहे पादरक्षा पण इथं स्त्रीलिंगी आहे पादरक्ष ह विसर्ग आला तर काय आलं असतं पुलिंगी पण काय आहे पादरक्षा म्हणजे काय स्त्रीलिंगी म्हणजे शॉर्ट तुम्हाला समजण्याच्या सोप्या शब्दामध्ये ट्रॅफिक पोलीस ओके अश्व म्हणजे घोडा विमानम म्हणजे विमान शाटिका म्हणजे साडी शाटिका म्हणजे साडी वृद्ध म्हणजे वृद्ध माणूस पेटिका पेटी, पेटी आपली जी घरात सामान ठेवायची पेटी असते ना ती पेटी आणि ग्रहम म्हणजे घ घर होम ओके आता याच्यामध्ये कोणता जर शब्द काल नसेल तर लगेच विचारा चॅटमध्ये तर अशा प्रकारे का सह स सहा आणि तत् पुल्लिंगी पुल्लिंगी, स्ट्रीलिंगी स्ट्रीलिंगी, नपुस्लिंगी नपुस्लिंगी। प्रेश्न प्रेश्न या तिन्ही कॉलम मध्ये हे शब्द लिहायचे पुल्लिंगी मध्ये पुल्लिंगी स्त्रीलिंगी मध्ये स्त्रीलिंगी आणि नपुस्लिंगी मध्ये नपुस्लिंगी आता खालचा प्रश्न बघा प्रश्न निर्माण कुरुत आता काय करायचा प्रश्न निर्माण करायचा आपल्याला जसं उदाहरण दिलेलं आहे त्या तिथं बघा यथा यथा म्हणजे जसे मृगः धावती मृगः धावती मृग म्हणजे काय घोडा ज्यांना साऊंड येत नसेल माझ्याकडे रेंज आहे चांगली हेडफोनचा यूज करा रेंज मध्ये या आवाज चांगला येईल ओके आता नेहमी नेहमी चॅटमध्ये लिहू नका डिस्टर्ब होते यथा म्हणजे जसे मृगह धावती मृग म्हणजे काय हरिण हरिण धावत आहे कह धावती कोण धावत आहे तर आपल्याला असा प्रश्न तयार करायचा आपण मागील भाग भागामध्ये पाहिलेला आहे कह का आणि किम कह कशाबद्दल वापरायचं पुल्लिंगी नामाबद्दल का स्त्रीलिंगी नामाबद्दल आणि किम नपुस्लिंगी ना नामाबद्दल आता मृग काय आहे पुल्लिंगी आहे हरिण म्हणून आपण काय घेतलं कह घेतलं ओके समजलं मृग धावती म्हणजे हरिण धावत आहे तर मग मृग काय आहे पुल्लिंगी आहे मग आपल्याला प्रश्न काय निर्माण करायचा कोण धावत आहे मग नाम पुल्लिंगी आहे त्याच्यामुळे आपण कह घेतलं ओके okay, आता खाली बघा पहिलं एक्झाम्पल छात्र लिखती छात्र लिखती छात्र म्हणजे कोणतं झालं आता विसर्ग आलेला आहे पुल्लिंगी छात्र लिखिती मग आपल्याला प्रश्न काय करत निर्माण करायचं को आहे कोण लिहित आहे मग कस विचारणार लिखती आणि प्रश्नार्थक चिन्ह ओके okay. छात्र लिखती लिखती विद्यार्थी लिहित आहे कोण लिहित आहे मग लिखती आता फलम पतती फळ फल पडत आहे काय पडत आहे मग प्रश्न काय करणार किम पतती फलम म शेवटी काय आलं म आलं म्हणून आपण काय घेतलं किम कारण की फल काय आहे नपुसलिंगी म्हणून आपण किम पण काय घेतलं नपुसलिंगी म्हणून काय येणार फलम पतती किम पतती तीन नंबरच बालिका गायती मुलगी बालिका म्हणजे मुलगी मुलगी गात आहे कोण गात आहे बालिका गायती का गायती बालिकाच्या जागी काय येणार का येणार कह येणार का नाही किम येणार का नाही का येणार का गायती कारण की बालिका काय आहे स्त्रीलिंगी नाम आहे आता चार नंबरच मर्कट खादती काक कुठे शब्द आहे बाळा बेटा हा की मी शिकवायच राहिलं काक हम्म तर तिसरा प्रश्न आहे आणखी आपला दुसराच प्रश्न झाला नाही तू वारंवार काक काक लिहून पाठवतोस सांगते मी जे झालेलं आहे त्याच्यामधला विचारा खालचं मी शिकवायच राहिले आणखी बालिका गायती झालं मर्कट खादती मर्कट म्हणजे माकड माकड खात आहे मग काय विचारणार प्रश्न कोण खात आहे तर कह खादती काय येणार कह खादती येशा पच्छती एषा म्हणजे ही म्हणजे काय झालं स्त्रीलिंगी म्हणून स्त्रीलिंगीसाठी काय येणार का येणार का, का पच्छती ओके प्रश्न निर्माण करूत हा प्रश्न कळाला सगळ्यांना फक्त काय करायचं नाम बघायचं नामानुसार कह शब्द घ्यायचा कह म्हणजे कोण जर पुल्लिंगी असेल तर कह घ्यायचं जर स्त्रीलिंगी असेल तर का घ्यायचं आणि नपुस्लिंगी असेल तर किम घ्यायचं आणि प्रश्न निर्माण करायचा क्रियापद जशा तस राहते फक्त नामाबद्दल शब्द घ्यायचा कोण हा शब्द घ्यायचा ओके चात्र लिखती कह लिखती फलम पतती किं पतती बालिका गायती का गायती मर्कट खादती क खादती एषा पच्छती का पच्छती आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह प्रश्नार्थक चिन्ह देणे आवश्यक आहे नाहीतर तो प्रश्न होणार नाही तुम्ही जरी उत्तर बरोबर लिहिलं तरी पण ते उत्तर बरोबर येणार नाही कारण की तुम्ही प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं नसेल तो तो प्रश्न होईल का नाही त्याच्यामुळं प्रश्नार्थक चिन्ह द्यायला विसरायचं नाही तिसरा प्रश्न बघा तालिकात चितवा कथा पुरयत तालिका म्हणजे खाली रिकाम्या जागा दिलेल्या आहे त्याच्यामध्ये शब्द आपल्याला चितवा म्हणजे निवडून लिहायचे आहेत कशामधून ते वर कंसामध्ये दिलेले आहेत ना शब्द त्याच्यातला शब्द निवडून त्या रिकाम्या जागामध्ये लिहायचा आहे आणि पुरयत आणि कथा पूर्ण करायची आहे ओके आता ही तुम्हाला चित्र पाहिलंच असेल कावळा आहे आणि खाली काय आहे एक मातीचे भांडे आहे आणि त्या भांड्यावर कावळा बसलेला आहे आणि तो काय करत आहे दगड टाकत आहे तुम्ही ही लहानपणी गोष्ट ऐकलेली असणार कावळ्याची ऐकली असेलच ना की कावळ्याला तहान लागलेली असती मग त्या माता त्या भा, मातीच्या भांड्यामध्ये पाणी असते पण ते पाणी कसं असते खाली बुडाला गेलेले असते मग तो वर कसा आणतो ते पाणी त्याच्यामध्ये खडे टाकून टाकून ते पाणी वर येते आणि नंतर तो आप पाणी पितो आणि आपली तहान भागवतो म्हणजे याच्यावरूनच याच्यावरूनच काय कळते आपल्याला कि प्रयत्न केल्याने यश मिळते फक्त काय करावं लागतात प्रयत्न करावं लागतात अशी पूर्ण कथा आहे आणि त्या कथेमध्ये फक्त आपल्याला काय करायचे शब्द भरायचे आहेत कथा पूर्ण दिलेली आहे फक्त आपल्याला योग्य तो शब्द योग्य त्या ठिकाणी लिहायचा आहे आणि आपल्या शब्दांचा अर्थ पण पहिल्यांदा माहीत पाहिजे जर अर्थ माहीत असेल तर आपण लिहू शकतो आता मी त्या कंसामध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ सांगते अगोदर आणि नंतर मग खालचे विश्लेषण करू सांगते भवती भवती म्हणजे असणे पच्छती पच्छती म्हणजे पाहणे शिपती म्हणजे टाकणे शिपती म्हणजे टाकणे खिन्न म्हणजे दुःखी खिन्न म्हणजे दुःखी काकह म्हणजे कावळा पिबती म्हणजे पिणे आगचती म्हणजे जाणे आणि भ्रमती म्हणजे फिरणे आगचती म्हणजे काय जाणे काय येणे फोरवाला खिन्न खिन्न येते काय आहे खिन्नह खिन्न म्हणजे दुःखी खिन्न म्हणजे दुःखी अनहॅपी ओके भवती म्हणजे असणे पच्छती म्हणजे पाहणे शिपती म्हणजे टाकणे खिन्नह म्हणजे दुःखी सॅड काकह म्हणजे कावळा पिबती म्हणजे पिणे आणि आगचती येणे आणि भ्रमती फिरणे ओके आता हे काय आहे ब्रॅकेटमध्ये शब्द आहेत ते शब्द आपल्याला योग्य तो आता रिकाम्या जागामध्ये लिहायचा आहे आता मी अगोदर काय करते तुम्हाला मराठीमध्ये वाक्य सांगते आणि तु, तुम्ही त्याच्यानुसार बघा तिथे शब्द कोणता येणार एकह डॅश डॅश अतिव तृषार्थ तुषार्थ म्हणजे काय तहानलेला एक अतिशय तहानलेला काय येणार बर या रिकाम्या जागामध्ये मराठीमध्ये बघा ना मराठीमध्येच मराठीमधला शब्द फक्त काय करायचा संस्कृत मध्ये ट्रान्सलेट करायचा फायू बरोबर आहे काक व्हेरी गुड एक हा, काक अतिव तृषार्थ एक कावळा अतिशय तहानलेला होता ओके okay. एकह काक हा, आता दुसरं दुसरं वाक्य बघा सह अत्र, तत्र तो इकडे तिकडे मराठी संस्कृत मध्ये कोणता शब्द येईल ते बघा सह आत्र तत्र तो इकडे तिकडे भ्रमंती व्हेरी गुड फिरू लागला सह आत्र तत्र भ्रमंती तो इकडे तिकडे फिरू लागला किंतु जलम नास्ती किंतु म्हणजे परंतु परंतु पाणी नसते सह वने एकम घटम डॅश डॅश तो वना जंगलामध्ये एक मातीचे भांडे काय येणार तो एक मातीचे भांडे मराठीमध्ये पाहतो पाहतोला काय येणार मग पच्छती स वने घटम पच्छती तो वनामध्ये एक घट पाहतो पच्छती येणार पच्छती तो अगोदर पाहतो तो एक वन्या वनामध्ये एक मातीचे भांडे पाहतो किंतु घटे जलम अल्पम परंतु त्या घटामध्ये भांड्यामध्ये पाणी अल्पम म्हणजे खूप कमी असते सह भवती सह भवती तो होतो काय होतो बर तो पाणी पाहतो पाणी कसं असते एकदम खाली गेलेलं असते खूप थोडेसे असते आणि तो सह भवती तो होतो काय होतो दुःखी होतो तो दुःखी होतो मग दुःखीला कोणता शब्द आहे ब्रॅकेट मधला सॅड होतो खिन्न सह खिन्न भवती तो दुःखी होतो सह घटस्य समीपे पाशाण खंडान पच्छती तो भांड्याच्या जवळ समीपे म्हणजे जवळ पाशाण खंडान म्हणजे मातीची आपलं दगडाची तुकडे पाषाण म्हणजे दगड आणि खंडान म्हणजे तुकडे पच्छती म्हणजे पाहतो तो भांड्याच्या जवळ दगडाचे तुकडे पाहतो तो स एक एकम एक पाषाण खंडम घटे तो एक एक दगडाचा तुकडा भांड्यामध्ये डॅश डॅश काय येणार तो, तो दगडाचा तुकडा एक एक भांड्यामध्ये टाकतो मग टाकतोला काय आहे शिपती व्हेरी गुड स एके एकम पाशा खंडम घटे शिपती तो एक एक दगडाचा तुकडा भांड्यामध्ये टाकतो मग टाकतोला काय येतो शिपती ते न जलम उपरी ते न जलम उपरी त्याने पाणी वर त्याने पाणीवर येते मग येतील कोणता शब्द आहे कोणतं क्रियापद आहे संस्कृत मध्ये आगच्छति आगचती म्हणजे येते येणे ते न जलम उपरी आगचती काक जलम काक जलम डॅश डॅश संतुष्ट च डॅश डॅश कावळा पाणी पितो वेरी गुड पिबती काक जलम पिबती आणि च भवती आणि संतुष्ट होतो मग काय येणार काक जलम पिबती आणि संतुष्ट भवती कावळा पाणी पितो आणि संतुष्ट होतो होतोला काय क्रियापद आपलं भवती म्हणून शेवटची काय येणार काकः हो जलम पिबती संतुष्ट ओके okay? समजली कथा हा दान खालच बघा खालचे वाक्य बघा अत्र तत्र कुत्र अत्र म्हणजे येथे हे बघा बोट दाखवलेला आहे अत्र म्हणजे येथे तत्र म्हणजे तेथे आणि कुत्र म्हणजे कोठे प्रश्नार्थ चिन्ह दिलं का नाही अत्र म्हणजे येथे तत्र म्हणजे तेथे आणि कुत्र म्हणजे कोठे ओके okay. तर शुनक अत्र हो शुनक म्हणजे कुत्रा अत्र म्हणजे येथे आता चित्र बघा चित्रामध्ये काय काय दिसते बघा तुम्हाला कुत्रा दिसतोय घर दिसते एक झाड दिसते एक पर्वत दिसते मुलगी दिसते आणि मुलगीच्या जाह, मुलीच्या हातामध्ये काय आहे बॉल आहे आहे का नाही बॉल आणि तो ती कुत्र्यासोबत खेळत आहे तर शुनक अत्र कुत्रा येथे आहे आपल्याला माहित आहे आपण दंतचं काय शब्द लिहितो आपण आहे मग आहे कुठे लिहायचा ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये शुनक अत्र कुत्रा येथे आहे बालिका अत्र मुलगी येथे आहे कंदुक कुत्र कंदुक म्हणजे काय बॉल कंदुक म्हणजे बॉल बॉल कुठे आहे पर्वतः तत्र म्हणजे तेथे आता बघा जे गोष्टी जवळ आहेत चित्राच्या म्हणजे जवळ म्हणजे अगोदर दाखवलेल्या आहेत त्याला काय आहे अत्र आणि जर आपल्यापासून जर कोणती वस्तू किंवा गोष्ट दूर असेल तर काय म्हणायचं तत्र ओके शून्यक अत्र कुत्रा येथे आहे बालिका अत्र मुलगी येथे आहे कंदुक कुत्र बॉल कुठे आहे कंदुक अत्र बॉल येथेच आहे किंवा चेंडू येथेच आहे आता पुढचे बघा पर्वत्र तत्र पर्वत तेथे आहे वृक्ष तत्र वृक्ष तेथे आहे नदी कुत्र नदी कुठे आहे नदी तत्र नदी तेथे आहे वायू कुत्र वायू म्हणजे हवा वायू कुठे आहे वायू सर्वत्र हवा सगळीकडे आहे सर्वत्र म्हणजे सगळीकडे प्रकाश कुत्र प्रकाश कोठे आहे प्रकाश सगळीकडेच आहे सूर्याचा प्रकाश सगळीकडेच असतो का नाही मग प्रकाश कुत्र प्रकाश कोठे आहे प्रकाश सर्वत्र प्रकाश सगळीकडे आहे यानम कुत्र यानम म्हणजे विमान यानम म्हणजे विमान यानम कुत्र विमान कुठे आहे यान मात्र ना ना ना, नास्ती विमान आहे का बरं या चित्रामध्ये तुम्हाला दिसते का कुठेतरी नाही मग या चित्रामध्ये विमान आहे का नाही मग काय म्हणायचं यान मात्र नास्ती नास्ती म्हणजे नाही विमान येथे नाही यानम तत्र नास्ती आणि विमान तेथे पण नाही यानम अन्यत्र विमान दुसरीकडे असेल फक्त या वाक्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आत्र म्हणजे येथे तत्र म्हणजे तेथे आणि कुत्र म्हणजे कोठे ओके आणि हे आपल्याला वाक्य मराठीमध्ये लिहायचं आहे शुनक अत्रच काय लिहायचं कुत्रा येथे आहे तत्रच काय लिहायचं मराठीमध्ये पर्वत तेथे आहे वायू कुत्र वायू म्हणजे हवा हवा कुठे आहे वायू सर्वत्र हवा सगळीकडे आहे ओके तत्र म्हणजे तेथे तत्र म्हणजे तेथे आणि अत्र म्हणजे येथे काल अत्र म्हणजे येथे तत्र म्हणजे तेथे जर वस्तू आपल्या जवळ असेल तर काय म्हणायचं अत्र आणि जर आपल्यापासून वस्तू दूर असेल तर काय म्हणायचं तत्र आणि कुत्र म्हणजे कोठे वेहेर कुत्र म्हणजे वेहेर ओके आता खालची शेवटची लाईन बघा बालिका कंदुक शूनक च एकत्र ग्रहम वृक्ष एकत्र एकत्र म्हणजे एकत्र आहेत जवळजवळ आहेत कोण कोण आहे बघा बालिका म्हणजे मुलगी कंदुक म्हणजे बॉल आणि शुनक म्हणजे कुत्रा च एकत्र ते काय आहे तिघ जण एकत्र आहेत ग्रहम वृक्ष च एकत्र एकत्र म्हणजे जवळजवळ आहेत का नाही मुलगी कुत्र आणि बॉल मग काय खाली कोणती लाईन दिलेली आहे बालिका कंदुक शुनक च एकत्र मुलगी बॉल आणि कुत्रा एकत्र आहे ओके मॅम बोलू मॅम ओनली टू मिनिट लेफ्ट ओके मॅम या आणि ग्रह वृक्षाचे एकत्र आणि ग्रह आणि ग्रह म्हणजे घर आणि वृक्ष म्हणजे झाड घर आणि झाड जवळजवळ आहेत का नाहीत म्हणून घर आणि झाड जवळ आहे आणि मुलगी कुत्रा आणि बॉल जवळ आहे एकत्र म्हणजे जवळजवळ आहेत ओके फक्त याच्यामध्ये तीनच गोष्ट लक्षात ठेवायच्या नास्ती म्हणजे नाही आणि सर्वत्र म्हणजे सगळीकडे आणि अन्यत्र म्हणजे दुसरीकडे ओके हे समजलं आता ही गोष्ट हे सगळं मी तुम्हाला होमवर्क लिहून देते तुम्ही व्यवस्थित व्यवस्थितरित्या आपल्या संस्कृतच्या नोटबुक मध्ये लिहायचा आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर पुन्हा आपल्या ले पुढच्या लेक्चर मध्ये साक्षी पुढच्या लेक्चर मध्ये तुला अनम्यूट करते बेटा आता वेळ नाहीये आता फक्त दोन मिनिटच बाकी आहेत ओके साक्षी पुढच्या लेक्चर मध्ये या सॅटरडेला अभ्यास करा आणि जर अभ्यास करताना तुम्हाला काही डाऊट आले तर तुम्ही लिहून ठेवा एका पेजवर आणि मग तुम्हाला मी शनिवारी अनम्यूट करून तुमचे मग डाऊट सॉल्व्ह करते ओके अभ्यास केल्यावर डाऊट येतात अभ्यास नाही केल्यावर डाऊट येत नाहीत अडचणी कधी येतात जेव्हा तुम्ही अभ्यास करसाल तेव्हा तुम्हाला अडचणी येणार त्यासाठी काय पाठ काय काय पाठ करायचं चित्रपट कोश पाठ करायचा संख्या पाठ करायची देव शब्द पाठ करायचा आणि मी जे दिलेलं आहे पूर्ण आतापर्यंत ते पूर्ण एकदा वाचून काढायचं रीड करायचं आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काही ना समजलं नाही तर तुम्ही एका पेजवरती लिहून ठेवा की मॅडम मा आम्हाला हे हे समजलं नाही नंतर मग मला तुम्ही पुढच्या लेक्चरला मध्ये विचारा ओके जे जो शब्द असेल काय डाऊट असेल एका पेजवर आपल्या संस्कृतच्या नोटबुकच्या लास्ट पेजवर लिहून ठेवा काय काय तुम्हाला डाऊट आहे आणि ते नेक्स्ट लेक्चर मध्ये विचारा मग मी तुमची सॉल्व करते ओके याच्यामध्ये आता फक्त काय आहे पहिला कॉलम आहे तो पूर्ण करायचा पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि पुस्लिंगी नाम लिहायचे प्रश्न निर्माण कृत आहे तो पण सोपा आहे आणि तिसरं काय आहे ती गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये आपल्याला फक्त क्रियापद लिहायची आहेत क्रियापद लिहायची आहेत ओके हे काय चालू आहे बरं स्क्रीन आय नाही का तुम्हाला कशाला क्लास जॉईन करता मिस आप टेंशन मत घ्या मैंने देखा है ये कौन कर रहा है उसका क्यों okay, मैम मेरे पास में उसको रिमूव्ह कर देती हूँ अभी एंड हियर ओके मैम ये जॉईन नाही कर सकेंगे क्लास हाँ, बहुत लेट आते नाही येईन्स निकाल रहे ना शेअर स्क्रीन पे पेनगे मेरे पास नाम है उनका ओके ओके तो होमवर्क समजला पूर्ण मी होमवर्क हा भाषा अभ्यास पान क्रमांक सात वरचा पूर्ण भाषा अभ्यास तुम्हाला लिहून पाठवते तुम्ही तो व्यवस्थितरित्या आपल्या संस्कृत नोटबुक मध्ये लिहा जर काही समजलं नाही तर मला मग नंतर नंतर विचारा पुढच्या लेक्चर मध्ये ओके आणि देव शब्द हा सगळ्यांनी पाठ करायचा आहे आता इथं खाली बघा वदत वदत म्हणजे काय खालची एकदम लास्ट लाईन बघा वदत वदत म्हणजे म्हणा अत्र तत्र कुत्र आ, अन्यत्र सर्वत्र आणि एकत्र अत्र म्हणजे येथे तत्र म्हणजे कोठे खाली दिले का नाही पिंक कलर मध्ये शब्द वदत म्हणजे काय म्हणा अत्र म्हणजे येथे तत्र म्हणजे तेथे कुत्र म्हणजे कोठे अन्यत्र म्हणजे दुसरीकडे सर्वत्र म्हणजे सगळीकडे आणि एकत्र म्हणजे जवळजवळ एकत्र ग्रुप करून ओके तर आज आपण कोणते शब्द पाहिले अत्र तत्र कुत्र अन्यत्र सर्वत्र आणि एकत्र हे पूर्ण आपण आज शब्द आणि त्या शब्दांचे वाक्य पाहिले आणि ही कथा एक पाहिली कावळ्याची आणि प्रश्न प्रश्न निर्माण करू आणि स सा आणि तत हे पूर्ण आपण होमवर्क पाहिलेलं आहे